आज मी चायनीज रेसिपी बनवणार आहे, म्हणजे स्ट्रीट स्टाईल चाऊमीन बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिले इथे मी व्हेजीज कट करून घेतले आहे. व्हेजीजमध्ये इथे मी घेतलेली आहे अर्धा कप कोबी बारीक चिरून घेतला आहे, पाव कप शिमला मिरची, पाव कप बारीक चिरलेलं कांद्याची पात, आणि इथे हे बारीक चिरलेले गाजर आहे पाव कप, आणि इथे हे कांद्याच्या पातीचे कांदे मी कट करून घेतलेले आहे चांगलेसे बारीक लांब असे, हे याचे काप केलेले आहेत. तर आता आपण चाऊमीन कसं बनवायचं ते बघूयात. इथे मी पॅनमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे. पाणी चांगलंसं उकळू लागलं की यामध्ये आपण मीठ घालूयात. चार ते पाच कप पाणी इथे हे पॅनमध्ये उकळण्यासाठी ठेवले आहे. चमचाभर इथे मी मीठ घातले आहे. पाणी चांगलंसं उकळू लागलं की यामध्ये आपण नूडल्स घालूयात. इथे मी 100 ग्रॅम नूडल्स घेतलेले आहेत. उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला ही नूडल्स घालायचे आहेत, म्हणजे चांगले असे मोकळे हे नूडल्स होतात. आपल्याला हे नूडल्स फक्त 5 मिनिटेच उकळत्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. जास्त वेळ ही उकळायचं नाहीतर हे ओव्हर कुक होतात. इथे मी हक्का नूडल्स वापरले आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे नूडल्स तुम्ही वापरू शकता. तर इथे हे नूडल्स चांगल्याशी उकळून घेतले आहे 5 मिनिटे. तर नूडल्स जास्त असे शिजलेलेही नाही, थोडंसं अर्ध कच्चं आहे. नूडल्स हे बोटांमध्ये दबायला नको, दबून तुटायला नको. अशा प्रकारे हे नूडल्स ओढल्यावरच तुटायला पाहिजे. इथपत मी इथे हे नूडल्स उकळून घेतले आहे, शिजवून घेतलेले आहे. तर आता हे नूडल्स एका स्ट्रेनरमध्ये काढून घेऊयात आणि यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकूयात. तर इथे हे नूडल्स एका चाळणीमध्ये काढून यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. छान असं हे नूडल्स मोकळे झालेले आहेत. तर आता हे नूडल्स आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात. नूडल्स थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. इथे मी पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतले आहे. यामध्ये 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण घेऊयात आणि बारीक चिरलेलं आलं. आपल्याला याचे तुकडेच वापरायचे आहेत, चायनीज असल्यामुळे आपल्याला तुकडेच वापरायचे आहेत, पेस्ट वापरायचं नाही. तर आता यामध्ये पातीचं कांदा जे मी कट करून ठेवले होते ते घातले आहे आणि 3 ते 4 बारीक चिरलेली हिरवी मिरची, आणि आता हे थोड्या वेळ आपण चांगलंसं परतून घेऊयात. तर इथे हे लसूण आलं आणि कांदा चांगलंसं परतून घेतले आहे तेलावरती. तर आता यामध्ये आपण जे व्हेजेस कट करून घेतलेले आहेत ते घालूयात. कोबी, शिमला मिरची, गाजर आणि कांद्याची पात, आणि हे आता आपण या तेलावरती थोड्या वेळ चांगलंसं परतून घेऊयात. यामध्येच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1/2 चमचा मिरी पावडर, आणि हे थोड्या वेळ चांगलंसं व्यवस्थितरित्या मिक्स करून आपण हे परतून घेऊयात. तर इथे हे व्हेजीज 2 मिनिटे तेलावरती चांगलंसं परतून घेतले आहे. तर आता यामध्ये 2 टेबलस्पून सोया सॉस घालूयात, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये व्हिनेगरही घालू शकता 1 चमचाभर. 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस,
आता हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करूयात आणि मिनिटभर थोड्या वेळ आपण हे परतून घेऊयात. तर इथे मी हे थोड्या वेळ परतून घेतलेले आहे. तर आता यामध्ये आपण उकळलेले नूडल्स घालूयात आणि हे या मसाल्यांमध्ये हे नूडल्स व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात. फक्त मिक्स करेपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ ही आता याला आपल्याला परतायची गरज नाही. तर इथे हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि आता आपण हे नूडल्स एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे हे अशा प्रकारे स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन तयार आहे. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.